विद्या परत सुरू करास रेडिओ, चांगली बसली होतीस ना देवासारखी अभ्यास करीत. वाघवा, तू गाणं म्हणतेस तेव्हा आम्ही म्हणतो का काय तुला? ताई, आज गावस्कर डबल सेंचुरी नक्की करणार बघ. ताई, अय्या रात्राणी. थँक्यू विशू. थँक्स, मिताला देईन मी तुझ्या वतीनं. अगं, आजही विसरले होते आणि मग निघताना स्मितानाच आठवण करून दिली. पारिजातही घेऊन जा म्हणाली. मग मी म्हटलं सगळं ओझं आजच नको, एकदा किती जपून आणावं लागतं माहितीये. रात्राणी आणलीस ना, बस स्मिताला म्हणावं थँक्यू व्हेरी मच आणि तुला सुद्धा. हा विद्या, स्कोर काय झाला? तो स्कोर माहित नाही का मला, पण गावस्कर 198. अय्या, काय झालं ठरलं? जवळजवळ ठरलं तर जमा आहे, पण त्यांची अपेक्षा जरा जास्तीची आहे. म्हणजे किती म्हणताय? नाही, 10,000 आपण मान्यच केलेत रोख द्यायचे, पण सोनंसुद्धा 10 तोळेच द्या म्हणताय. मी सांगितलं त्यांना, थोडं जड होतंय, सोन्याचे भाव भयंकर वाढलेत आजकाल, पण आई ऐकत नाही आहे मुलाची. मको बघूया, बघूया, प्रयत्न करून ऐकलं तर, नाहीच ऐकलं तर एखादा तुकडा विकूया आपल्या जमिनीचा. अहो पण हे बघा, कुठेही जमलं तरी हुंडा हा दावा लागणारच ना. मी विचार केला, पत्रिका जुळते, लोक चांगले आहेत, चांगल्या संस्काराचे आहेत, शिवाय मुलाला व्यसन नाही कसलं. अहो पण पहिली जी गेली ती कशानं याची चौकशी केलीत का तुम्ही? हो तर, मुलाच्या आईलाच विचारलं स्पष्ट. अहो, डोक्यानंच जरा चमत्कारिक होती म्हणे ती. रात्र झोप यायची नाही तिला, म्हणून गुपचूप झोपेच्या गोळ्या खायची. आणि एक दिवस त्या झोपेच्या गोळ्यांचा डोस जास्त झाला आणि त्यातच गेली ती. सगळाच विक्षिप्त म्हणा. पण मी तर काय वेगळंच ऐकते म्हणे. लोकांना काय होतंय म्हणायला? आम्ही काय वेडे का आहोत मुलीच्या गळ्यात धोंडा बांधायला? नाही, पण मी म्हणते. काही म्हणू नकोस, सगळी चौकशी केली मी. शिक्षिका आहे मुलाची आई, विद्यादानाचं पवित्र कार्य करते, आणि मुलाचे वडील म्हणजे सज्जन माणूस. तू उगाच नसते विचार डोक्यात आणू नकोस. तुम्हा बायकांना दुसरा उद्योग नसतो कुचार काय करण्याशिवाय. कोण 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 म्हणाल तुला? काय म्हणालं? बरं बाई, राहिलं चुकलं माझं, मग तर झालं. हे बघ, आता वीणाचं लग्न झालं की विशाखासाठी सुद्धा स्थळ शोधायला लागलं पाहिजे मला. स्थळ बघा, पत्रिका जुळते का बघा, मुलगी दाखवा, या सहज होणाऱ्या गोष्टी आहेत का सांग मला. ए आई, मी निमात्यांच्याकडे जाते ग टीव्ही बघायला. लवकर ये ग, स्वयंपाक होत आलाय आता. चला, हातपाय धुवून घेताना.
विना जरा आत ये गं. अरे आले. काय बस हे बघ काय म्हणते बस ना काय झालं हे बघ तायड्या मी आत्ताच त्यांच्याकडे जाऊन आलो देण्याघेण्याच्या काही गोष्टी राहिल्या होत्या त्या होतील एकदा पक्क ठरवून टाकतो हां बरं मग मला सांग तुला पसंत आहे ना मुलगा हो पण अगं पण काय बोल बोल नाचू नको बोल तुला आवडलं नाही का तो नाही तसं नाही मग पण ते बिजवर म्हणजे जरास अगं बिजवर झाला म्हणून काय झालं म्हातारा तर नाही ना तसं नाही ग तसं नाही मी सांगतो अगं बिजवर म्हणजे काय नुसतं म्हणायला ग नावाला बिचाऱ्याचं लग्न झालं काय आणि तीन चार महिन्यात बायको गेली काय आणि माझं नाही का यांच्याशी लग्न झालं हे बिजवरच होते की पहिली बाळंतपणात गेली आणि मी आले पण विणे लव्ह मॅरेजचा होणार नाही इतका सुखाचा संसार केला आम्ही हो आणि तो सुद्धा माझ्यासारख्या पाटक्या माणसाच्या गरिबीत काय ग हा मग तायडे हे तायडे मी जवळचा मुहूर्त ठरवू ना कशी दिसते माळ छान आहे की सुधा मावशीने दिलेली ना हो चांगली 2:30 तरी असेल मी नको नको म्हणत होते तरी आग्रहानं दिले तिने खरं म्हणजे या वेळेला तुझ्या लग्नात मोहन माळ करायचंच विचारायचं आहे काल आले होते ना ते हो पण मी ठासून सांगितलं त्यांना 10 तोळे सोनं मिळाल्याशिवाय आमचा श्री काही लग्नाला उभा राहणार नाही मला भेटले होते रस्त्यात म्हणत होते पत्रिका जुळतीये देवानच जुळून आणलंय सार भाग्य लागते रे श्री आजकाल असं स्थळ मिळायला किती वाजले अगं नारायण पेंडसे भेटलास कित्येक वर्षांनी भेट झाली बघ योगाय बसतात एक नारायण पेंडसे काय रोज बरे भेटतात तुम्हाला एक एक वडे खायला निमित्त मिळलं अगं आज खरोखरच वडे खाल्ले नाहीत मी आज खरं सांगू का पुरे आता पाहिजे तर वास घे तोंडाचा हा फाजिलपणा करू नका चहा आणला वा आणला म्हणजे असा विसरतो की काय मी कुठे गेला श्री हा घे रे चहा हा घे हा हिंदुस्थान मधून आणला नाही पाकिस्तान मधून आणला हे बघा हिंदुस्थान मध्ये साधा दौरा गुंडाळतात हे असं स्टेपल नाही करत चोरी करायची तर पकडलं जाऊ नये एवढी तरी काळजी घ्यावी माणसानं 2 रुपये कमिशन साठी केवढं खोटं बोलायचं ते पैसा आणि कमिशन आली हरदासाची कथा मूळ पदावर अगं तुला पैशाशिवाय दुसरं काही सुस्त का अहो वेंधळ्यासारखे राहिले असते ना तर आहे नाही ते सुद्धा घालून बसला असतात तुम्ही चौकात मध्यभागी दुकान चांगलं चालणारं दुकान पण ते सुद्धा चालवता आलं नाही तुम्हाला यावर्षी लवकर चाललेत वाटतं पापड होय हो मग ते लोणची मोरंबे करण्यात वेळ मिळत नाही ना आणि आता नमू गेली आमची सासरी मग मदतीला कोण
तेव्हा म्हटलं आपणच करावं झाला हळूहळू. कसले मुगाच वाटत? नाही, उडीद मूग मिक्स आहेत. माळ नवीन वाटत. हो, परवा सुधीच्या मुलीचं लग्न झालं ना, मोठ्या हौसेनं करून घातली हो माझ्या गळ्यात. नवीन सुनबाई येते म्हणे घरात. छे हो, कसलं काय आमच्या श्रीनं मनावर घ्यायला हवं ना. नाही, ते नाना आळतेकर आलेले दिसले दोन चारदा म्हणून आपलं विचारलं. छे हो. आई, ए आई, आले आले. काय हवंय श्री तुला? अगं माझं घड्याळ कुठं आहे? हजार वेळेला मी तुला सांगितलं असेल घड्याळ असं उघड्यावर टाकू नकोस म्हणून. घड्याळ ड्रॉवर मध्ये तरी टाकायचं बरे. अगं हे बघ, उगीच गावात बोभाटा करायचा नाही, मुलगी पाहिली वगैरे सांगायची काहीही गरज नाही. लग्न ठरलं म्हणजे एकदम पत्रिका देऊन टाकू. अगं पण मी कुठे कोणाला? तसं नाही रे, त्या शेजारच्या सुमताई स्पष्टपणाने विचारत होत्या ना आता. तुला माहिती नाही शेजारणीचे कान हरणीचे. नाना आहे येऊन गेले का? हो. मग केव्हा दाखवत आहेत मुलगी? मुलगी पाहिली आहे मी अप्पा. केव्हा? तुम्ही अष्टविनायकाला गेला होतात ना नवव्यांदा. हजारदा जाईन मी, तुला काय त्रास? नाही नाही, मला कसला आलाय त्रास. परवा सुखात त्यांच्याकडे आणली होती मुलीला. हो का? आम्ही जाऊन बघून आलो ना. श्रीला मुलगी पसंत आहे. पण तुम्ही सांगितलं का त्यांना? काय? हेच चारूच्या आत्महत्येच, म्हणजे तीन चार महिन्यातच गेली. हे सांगितलं ना. मग काय म्हणाले ते? काय नाही. काही नाही? कारण काय सांगितलं? काही नाही. काही नाही का? कारण आम्हाला तरी कुठं माहित आहे? जाताना काही मला सांगून गेली नाही ती. बहु कृपा करिता करुणा कर, परमनाथ सुपात्री तुझ्यावर. आहात का? बसा. चरणी सद्गुरुच्या तव सन्मती, चढून ती स्थिर होय पुढे अती. काय सुमाताई, बऱ्याच दिवसांनी आलात. इकडे सोमणांकडे आले होते, म्हटलं जाऊन यावं. हल्ली कीर्तनालाय दिसत नाहीत तुम्ही. आताशा दमायला होतो येताना, पाय दुखतात. मग घरीच पोती वाचत बसते झालं. सरुताई, कळलं का तुम्हाला? कशाच? देवळाच्या जीर्णोद्धाराच म्हणताय ना? नाही हो, श्री पुन्हा लग्न करतोय म्हणे. देवाला ठोक, त्यानं काय ठरवलं ते होणार. आता माझ्या पोरीचं आयुष्य तेवढंच होत, त्याला कोण काय करणार. खरं सांगू, तुम्ही चौकशीची मागणी केली असती ना. मी काय मागणी करणार? मी अशी रणकी एकटी, माझ्या गौऱ्या गेल्यात आता मसणार, कुठं दाद मागायला जाणार मी आता? आणि कोण ऐकणार हो माझं? फार त्रास द्यायचे हो चारूला, मारायचं सुद्धा तिला. श्री, देवाला ठोक, फार सोशिक स्वभावाची होती हो. लहानपणी वडिलांनी कधी मारलं तर तोंड वरून करून पाहायची नाही कधी, मोठ्यानं रडायची देखील नाही. सगळं आतल्या आत दाबून ठेवायचं मनात. मी विचारायची तिला. मग काही म्हणाली नाही कधी? कधी स्पष्ट बोलायची नाही, कधी नाही. एकदा म्हणाली होती, ऑफिसमध्ये बरोबर घेऊन जातात साहेबांकडे. म्हटलं नवरा बायकोंचं भांडण चालतच. गेली बिचारी, आज असती तर नातू असतं हो मला.
पण परमेश्वराची इच्छाच नव्हती माझ्या भांडीवर नातू खेळावं म्हणून. सरते सरते असं काय करत आपले हाती ऐकते. बहुत दिनन में मिलन भयो है आहेन अब तोरा चतुर सुहरा आओ जे बालमुवा. हाल वाटत जयंत चतुर सुहरा आई अग आई बालमुवा चतुर सुहरा अग आई अग ठरला. अरे काय ठरलं? प्रोग्राम ठरला. काय माकड चेष्टा करतोयस रे? अगं ठरलं. अरे काय ठरलं? अगं माझा प्रोग्राम. धडपणे काही सांगणार आहेस का? अगं मंडळात माझा गाण्याचा कार्यक्रम ठरलाय. शिवजयंतीला माझा गाण्याचा कार्यक्रम ठेवायचा ठरलाय. समितीच्या मीटिंग मध्ये आहेस कुठे तू? झालं. शिवजयंतीच्या दिवशी दिवसभर तो लाऊड स्पीकर ऐकून ऐकून आमचे कान किटणार आणि वर रात्रभर तुझं ते ओरडणं ऐकून गलीतल्या लोकांची झोप उडणार. हे आई असं म्हणू नकोस. प्रत्येक गाण्याला वन्स मोर घेईन. अगं रात्रभर कार्यक्रम असा रंगवेन तुला सांगतो. अगं म्हणून तर कार्यक्रमाचं नाव रात राणी बहरली असं ठेवलं आहे. कळलं का? उठ हात पाय धु. चल बर जेवण. चल अगं चतुर सुगरा. बहुत दिनन में मिलन भयो है बहुत दिनन में मिलन भयो है काहे न अब तोरा चतुर सुहरा आओ जे बालमुवा. गाऊन पोट भरणार आहेस का? हो कन्हैया. अगं ऑर्केस्ट्रा किंवा मराठी नाटक ठेवूया असं चाललं होतं पण चंदू मृणालते आणि कर्वेंनी माझ्याबद्दल आग्रह धरला. कसा वेगळा कार्यक्रम होईल ते सांगितलं माहितीये. गावभर गात फिरतोस. शेजारी काय चाललंय माहितीये का तुला? काय काय चाललंय? अगं कोशिंबीर आणा जरा अजून. अरे माई म्हणे पुन्हा लग्न ठरवत आहे. काय म्हणतेस काय? हो ना, दोन चारदा पाहिलं मी येऊन गेलेलं मुलीच्या वडिलांना. मागच्या आठवड्यात गुपचूप सुखात्म्यांकडे मुलीला पाहिलं म्हणे. मी विचारलं पत्ता लागू देत नाही माई. पण मुलगी कोणाची? नानाची रे. नाना आरती करायची. नाही आई, नानांची मुलगी या घरात नको. ह्या लोकांच्या घरात मुलगी देणं काही खरं नाही. अरे पण तुला काय करायचं आहे त्याच्याशी? त्यांना स्थळ आवडलं, पत्रिका जुळली. आई या लोकांनी सांगितलं नसेल नानांना पहिल्या सुनेचं काय झालं ते. नाही आई, मी नानांना उद्याच्या उद्या जाऊन सांगतो. काय सांगतोस? आणि करायचे काय आपल्याला लष्कराच्या भाकऱ्या भाजून? आपल्याला तर काही त्रास होत नाही ना त्यांचा. भाडे करू आहोत आपण त्यांचे. उगाच वाईटपणा यायला नको. तू आपला गप्प करा. ना ते मी असं करतो ना, एक पत्र लिहितो नानांना. चोंबडेपणा करू नको. अगं निनावी ग, निनावी पत्र लिहितो मग तर झालं. मी म्हंटल काकू माझं राहू दे हो, पण तुम्ही किती लठ्ठ झालाय तर म्हणतात कशा लठ्ठवायची परंपरा ते सुखात्मींच्या घरची. एवढ्यात ते लोक आले. ते म्हणजे कोण कोण? ते म्हणजे ते सावंत आणि त्यांची आई. मग काही नाही, मग मी त्यांना पोहे नेऊन दिले. आणि मग काही नाही, मग मी चहा नेऊन दिला. काका म्हणाले बैस. आणि मग काय विचारलं? हेच की शिक्षण किती झालंय, पर्सेंटेज काय होत. पर्सेंटेज विचारलं त्यांनी तुला? त्यांनी नाही ग, त्यांच्या आईने. मास्तरीन काय विचारून विचारून विचारणार दुसरं? विचारलं ना, स्वयंपाक येतो का, शिवणकाम येतं का. आणि मग त्यांनी काय विचारलं? काहीच विचारलं नाही ग. मग बाबाच म्हणाले वाचनाची आवड आहे ते सांगितलं. शाळेत कविता केली होती ना ते पण सांगितलं. गाणं येतं ते सांगितलं. खरं सांगू, मला वाटलं होतं ते गाणं म्हणायला सांगतील म्हणून. आणि तू म्हणशील परिकथेतील राजकुमारा
पण कोणीच काहीच म्हणालं नाही गं.